सुषमा गावडे आता डिसेंबर हाँ हिंसा वंगड़ा आसा 28 डिसेंबर 2021 हमें हंगा कंप्लेन फायल के चिटींग म्हणून की महिला अर्बन मार्शल महिला अर्बन कोऑपरेटिव सोसायटी तेंचे सगळे शेयर होल्डर आणि यांचे सगळ्यांचे एफ डी आसा आमकां तुम्ही पयल्यार कळटा की सगळे सिनियर सिटीजन तेंचो जो रिटायरमेंटाचो अमाउंट आसा तो तेंच्यांनी आपल्या फॅमिलीच्या नांवार तेंच्या नांवार थंय डिपॉझिट केल्लो ती बँक जी चेअरपर्सन आसा आणि ती मॅनेजर आणि डायरेक्टर आसा ती तांकां बँकेन एंटरटेनूच करना तेंचो पयसो रिटर्न करिना आणि त्यांच्या कडे उलोपाकू रेडी ना म्हणून आम्ही 28 डिसेंबर 2021 पुलिसांनी कंप्लेन केली चिटिंगाचे अंडर फॉर्जरी अंडर आणि आमकां मिसरिप्रेझेंट केला म्हणून तर ते दिसा करून आमकां आयज इन्क्वायरी आपयली तसेच आमकां काल इन्क्वायरीक मार्शल आउटपोस्टार आपयली काल हे जे बाकीचे ऑपोजीट पार्टी आसा जे डायरेक्टर मॅनेजर जे आसा ती कोण येऊ ना आणि आता आज फक्त दोन डायरेक्टर येयल्या संध्या सावयकर आणि सुप्रिया सावंत म्हणून आणि जेव्हा पोलिसांनी ते चेअरपर्सनाक फोन केलो की तुझी हांगा इन्क्वायरी आसा तू कित्याक येना ते सांगता आपल्याक लग्नाक वचपाक जाय मॅनेजर सांगता की कोण बरो ना म्हणून आता तांची ती इन्क्वायरी आसा ती तांच्या कन्विनियंटा प्रमाणे मंगळारा परत दवरल्या ही तिसरी खेपो सगळे सिनियर सिटीजन हांगा पोलिसांच्या दारान येऊन येऊन रावता सेकेंडली आमकां हांगा येतकूनी आमकां कळटा की आमी खंयचो प्रोसिजर फॉलो करपाक जाय म्हणून हो एक व्हडलो क्वेश्चन आसा जेन्ना तेंचेर चिटींग जाता तेन्ना इन्क्वायरी जेन्ना आपयता आनी ते येना आमकां आतां पीएसआयन प्रोमीस केला की ती जर इन्क्वायरी येना तिका इन्क्वायरी कशी हाडपाची तेंची जबाबदारी आयज आमी पुलिसांचेर विश्वास दवरून हांगाच्यान भायर सरता कित्याक जी चिटींग जाल्लें आसा तेणी फाल्यां आपूण एक्शन घेतलो तशेंच हे दोन डायरेक्टरांचो हांगा स्टेटमेंट घेतलो स्टेटमेंटान तेंच्यांनी सांगला की तेंच्यांनी चेअरमॅनाचेर आणि बाकीचे उरिल्ले डायरेक्टरांचेर कंप्लेन केला की ते कॉपरेट करिना म्हणून रजिस्टरात आणि ती कंप्लेन केली 11 जून 2021 रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी पणजे पण आज पर्यंत रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीन तेजेर किती एक्शन घेतल्या सोसायटीचेर किती एक्शन घेतल्या हेचो कांयच डॉक्युमेंट ना तांकां इन्क्वायरी आपयली आसा की आपूंक ना तो रिपोर्ट ना तो सगळो रिपोर्ट आमकां आतां पीएसआयन सांगला की तो रिपोर्ट तो मागयतलो ऑडिट रिपोर्ट जाला म्हणटा तो मागयतलो आनी तांची इन्क्वायरी जातली आनी तेंचेर एक्शन घेतले हे तेचे कडल्यान आमकां वर्ड्स मेळ्ळ्यात ते घेवन आमी आतां हांगाच्यान वता पूण एकूच आसा की जेन्ना ही चिटींग जाता एके व्हडले सोसायटीच्या अगेन्स्ट इतले सिनियर सिटीजनांक त्रास जाता आनी ती जेन्ना हांगासर स्टेटमेंट सुद्दां दिवंक येना बाकीचे सिस्टम कित्याक सायलेंट आसा हे व्हडलो डावट आसा कारण एज पर लॉ सुद्दां जेन्ना पुलिसांनी इन्क्वायरी आपयल्यार तेणी येवकूच जाय ना जाल्यार पुलिसांनी तांकां हाडपाक जाय हांगासर तर आतां तेंकां एक फ्रेश नोटीस काडटा की मंगळाराक पीएसआय सांगला की फ्रेश नोटीस काडटा म्हणून ती तेंकां मंगळारा येवंक जाय म्हणून आमी सगळीं मंगळारा परत येतली हांगासर आनी जे कितें आसा ते सगळ्या लोकां फुड्यान परत हाडटा अर्बन कोऑपरेटिव्हची मार्शलासून आयिल्ले ज्या संदर्भात आम्ही जी कंप्लेंट दिली पोलिसीन त्याबद्दल आमकां अपॉइंटमेंट दिली 10 वरांचे आणि सिनारी सरान आमकां पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला की हाजेर ते इन्व्हेस्टिगेशन करतले आणि विदीन 8 डेज आमकां त्याचो रिझल्ट कळटलो आज तांच्यांनी सगळे डायरेक्टर बोर्ड डायरेक्टर ऑफ दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटी सगळ्यांक आपयले तातूंतले फक्त दोगूच जाण प्रेझेंट रावले आणि ते जे डायरेक्टर जे आसात ते ऑलरेडी 2021 रिझाईन झालात आणि तांच्यांनी ऑलरेडी कंप्लेन सुद्धा फायल केली आसा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टराकडे आणि चेअरमॅनाकडे रजिस्टराकडे सुद्धा एक कंप्लेन फायल केली आसा आता सांगचो उद्देश म्हणल्यार हातूंत जवळजवळ आम्ही 200 डिपॉझिटर आसात ताज्या वयरूच म्हणल्यार थोडे जाण आमकां खबर ना ताजे आमकां डिक्लेअर केल्ले अशें कांय ना चेअरपर्सन जो आसा पळय ताजेर ऑलरेडी कंप्लेंट केल्ली आसा परंतु गव्हर्मेंट ताजेर कांयच एक्शन घेना जो आमचो रजिस्टर आसा पळय ऑडिट केला म्हणटा ऑडिटाचो रिपोर्ट अजून आमकां मेळना तो अंडर आयटीआय मागलो जाल्यार ताका सुद्दां डिले जायत आसा
त्या खातीर आमकां न्याय जाय. आमी जे डिपोजिटर आसात तांकां आमचे पयशे आमकां जाय. ह्या खातीर आमी सगळे आमचे वाटाघाटी चाललेले आसात. आनी जर आमकां टायम आयलो जर आमी फुर्दर एक्शन घेवपाक सुद्दां किंवा कोर्टांत लिगली सगळे वचपाक आमी तयार आसात. परंतु जे आमकां जे फ्रॉड केला आसात तांकां पनिशमेंट जावपाकच जाय. ही आमची सगळ्यांची एक मुखार मागणी आसा.